आज जे माननीय आयुक्त महोदयांना मी जे पत्र दिलं त्याच्यामध्ये झिंका नावाचा जो विषाणू आहे त्याचा पहिला पेशंट पुण्यामध्ये सापडला आणि झिंका ह्या रोगाचा प्रादुर्भाव डासापासून होतो आणि माननीय आयुक्त महोदयांना आम्ही सांगितलं की स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई बऱ्याचशा प्रमाणात स्वच्छ राहते परंतु काही ठिकाणी सुकून राहिलेली जी उकिरडे किंवा डबकी याच्यावर फवारणी करण्याची गरज आहे जेणेकरून झिंकाच नाही तर मलेरिया डेंग्यू लेप्टोसायरोसिस अशा प्रकारचे स्वाईन फ्लूसारखे रोग त्या ठिकाणी प्रादुर्भाव होणार नाहीत आणि माननीय आयुक्तांनी तशा प्रकारची सूचना आरोग्य विभागाला आणि स्वच्छता विभागाला देण्याचं त्या ठिकाणी त्यांनी कबूल केलेलं आहे. आता दुसरा मुद्दा असा होता की 2020 पासून जो कोरोना आपल्या शहरामध्ये प्रादुर्भाव झाला त्यावेळेस प्रशासनाने काम केलं परंतु प्रामुख्याने फील्डवर डॉक्टर्स नर्सेस वॉर्ड बॉय रक्षणाकरता पोलीस यंत्रणा किंवा अत्यावश्यक सेवेमधली यंत्रणा ज्याला एन जी ओज लोकांनी काम केलं मीडियामध्ये सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया याचासुद्धा मोठा सहभाग त्या ठिकाणी राहिलेला आहे. काल आपल्या शहरामध्ये 30 डेंग्यू तुमच्या कोविडचे पेशंट त्या ठिकाणी आढळून आले म्हणजे आकडा 3 मधला 2 मध्ये आलेला आहे. तो 1 मध्ये यावा आणि 0 व्हावा अशा प्रकारची आपली अपेक्षा आहे. परंतु ह्या मधल्या कालखंडामध्ये या कोरोनाशी युद्ध करताना महापालिका स्तरावरील परमनंट अधिकारी परमनंट कामगार ज्याला क वर्ग सेवेमधले ड वर्ग सेवेमधले कर्मचारी ठोक पगार रोख पगार कंत्राटी कामगार यांचंसुद्धा निधन झालेलं आहे. बऱ्याच लोकांना त्याच्या मोबदल्यामध्ये त्याच्या कुटुंबियांना महानगरपालिकेकडून रक्कम मिळाली परंतु काही लोकांची रक्कम अजून मिळणं बाकी आहे आणि म्हणून त्या सर्वांना ती रक्कम मिळावी. त्यानंतर जे कर्मचारी अधिकारी त्यांचं निधन झालं त्यांच्या मुलांना पत्नीला किंवा मुलीला नोकरी देताना त्यांच्या शैक्षणिक पात्रता बघूनच त्या ठिकाणी देण्यात यावी. बीएससी झालेल्या एखाद्या जर मृत कर्मचाऱ्याच्या मुलाला तुम्ही ड्रायव्हरचं काम सांगाल किंवा शिपायाचं काम सांगाल MBA झालेल्याला तुम्ही जर शिपायाचं काम द्याल तर ते उचित होणार नाही आणि म्हणून त्यांची शैक्षणिक पात्रता तपासून त्यांना आपल्याकडे सामावून घेण्याविषयी त्यांना सूचित केलेलं आहे आणि ते त्या पद्धतीनं कारवाई करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. नाही मी नाराजी व्यक्त केलेली आहे. मी सांगितलं पुढच्या वेळेला मला 1 कोटी रुपये आमदार फंडामधून मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन महानगरपालिकेने वर्ग करण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेल्याची पतप्रत मी आयुक्तांना दिली. आता तो टेंडर निघाल्यानंतर त्याला 11 झालेल्या माणसाला वर्क ऑर्डर देणं तो प्लांट पूर्ण करणार म्हणून मी ती इगतवारी मागितलेली आहे. आजच्या क्षणाला त्याची स्टेटस काय काय स्थिती आहे. पहिली लाट आली दुसरी लाट आली जगामध्ये काही ठिकाणी तिसरी लाट पण आली आणि काही ठिकाणी चौथी लाट आलेली आहे. तिसरी लाट येऊ नये अशी आपली अपेक्षा आहे परंतु दुर्दैवाने आलीच तर त्यावेळेला पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा होणारच नाही याची कोण खात्री देऊ शकत नाही आणि म्हणून मी गांभीर्याने सांगितलेलं आहे की भविष्यकाळामध्ये जर या गोष्टी नाही घडल्या तर कार्यकर्त्यांना मी कालवेश
गणवेश घालून यायला सांगतो, पुढच्या मीच काला गणवेश घालून येईल. आम्हाला लोकशाहीच्या चौकटीच्या बाहेर जायचं नाही. कुठल्याही प्रकारे कुठल्याही घटकाचा अपमान करायचा नाही, उपमर्द करायचा नाही. परंतु जर का अधिकार तुम्ही घेऊन बसलेला जर तुम्ही तुमच्या कर्तव्याची भावना जर करणार नसाल, तर तुमच्या कर्तव्य जाणून देण्याकरता मग शेवटी गरज पडली तर मग घेराव घालायचा सुद्धा प्रयत्न म्हणजे आम्ही पुढचं ठरवू, निदर्शनं करण्याचं सुद्धा ठरवू. शक्यतो निदर्शनं घेराव किंवा स्लोगन शाउटिंग ह्या गोष्टीचा वापर करण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची अपेक्षा आम्ही केलेली. अजूनपर्यंत मला तसं राजकारण समजलेलं नाही, पण मी असं म्हटलं की काही काही डॉन टाईपचे लोक ज्याला तुम्हाला दम मारतात तर त्यांच्या वॉर्डमध्ये कामं निघतात. जी तत्परता त्या डॉन लोकांसाठी तुम्ही कर दाखवताना तेवढी या भविष्यकालच्या ऑक्सिजन अभावी मरू घातलेल्या लोकांकरता करा अशी मी सूचना केलेली आणि अपेक्षा व्यक्त केलेली. रबाल्यामध्ये तो भूखंड MIDC दिला तिथे म्हणजे स्मशानभूमी बांधा अशा प्रकारे सूचना केलेली आहे. मी रबाळा बिवाला बोलत नाही, मी जनरल बोलतो. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबली. आम्ही त्या बंडखोरीतूनच आलेलो आहोत. गुंडांची फुंडांची आम्हाला भीती नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये किंवा माणुसकीच्या ह्या वातावरणामध्ये आपण जन्माला आलो आहे. आपल्याला कधी ना कधी जायचे, जाताना लोकांनी आपल्याविषयी चांगलं बोलू नये पण वाईट बोलू नये एवढं तरी शिल्लक ठेवलं पाहिजे. हे मटेरियलिस्टिक एखादी दमदाटी करून उपमर्द करून जर काही गोष्टी काय टाईल्स लावल्या, काही झाडं लावली, लॉन बांधवली म्हणजे काही ते कायमस्वरूपी नाही. ती समानता सगळी पाहिजे, सगळीकडे पाहिजे. माननीय आयुक्त महोदयाने मी सांगितले की ह्या कोरोना झाल्यापासून केंद्र सरकारची मदत, राज्य सरकारची मदत, कोरोनाच्या कालखंडात महापालिकेने आरोग्य विभाग शिक्षण विभागाकडे केलेली कामं, त्याच्यासाठी झालेला खर्च, नगरसेवकांचा कालखंड संपल्यानंतर प्रत्येक वॉर्डमध्ये झालेली कामे, त्यामध्ये किती कामं निघाली, त्याचे टेंडर निघाले, त्यांचे वर्क ऑर्डर दिल्या गेले, किती कामाचं कम्प्लिशन झालं, याचा समतोल त्या ठिकाणी साधला गेला पाहिजे. सर्वच एक ते 111 वॉर्डमध्ये सर्वांना समानता मिळाली पाहिजे. आणि अशा प्रकारची जर कोणाला मेहरबानी करण्याची भूमिका कुठे अधिकाऱ्याची असेल, त्या अधिकाऱ्याला समज द्या, न पेक्षा त्याला लोकशाहीच्या भाषेमध्ये समज द्यायचं काम आम्ही करू. मी माननीय आयुक्त महोदयांना त्या गोष्टीची जाणीव करून दिलेली आहे. नाही अधिवेशनात त्यांनी उपस्थित करेनच, पण माननीय आयुक्त महोदय हे सेन्सिटिव्ह आहेत. परंतु त्यांच्या हाताखालचे काही जे अधिकारी ज्यांना संवेदना नाहीत त्यांना जाणीव करून दिली की पुढच्या वेळेला मी माझ्या कार्यकर्त्यांना काले गणवेश घालून बोलवणार नाही, मी स्वतः काला गणवेश घालून येईन. बाब अशी की ही धमकी नाही, काला गणवेश म्हणजे निषेध आहे. कुणाला शिव्या घालणं, कुणाला कनपटीत मारणं ही आमची संस्कृती नाही. परंतु याचा अर्थ आम्ही ते रागात बोलत नाही, याचा अर्थ आम्हाला जनतेच्या न झालेल्या कामाविषयी आम्हाला क्रोध येत नाही असा भाग नाही आहे. आम्हाला तितकाच क्रोध येतो, परंतु आम्ही तो क्रोध आवरतो की शेवटी समोरच्या लोकांच्या काही अडचणी असतील त्याने अडचणी सांगाव्यात, त्या अडचणीतून मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू. आणि माननीय आयुक्त महोदयांना आम्ही जाणीव करून दिलेली आहे की ही लोकशाहीमध्ये हा देश हा सर्व जनतेचा आहे. खालचा नगरसेवक, उदार आमदार, मंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान मोदीसुद्धा हे ह्या देशाच्या जनतेच्या ह्या कारभाराचे विश्वस्त आहेत. ही कोणाची मालकी एकट्याची कोणाची इज नॉट ओन बाय एनीबडीज फोर फादर. ही कोणाच्या म्हणजे वारसा आलेली काही प्रॉपर्टी नाही आणि ती कायम तिथे कोण राहणार नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी आलो तर आपण कसं वागावं, काय करावं, समोरच्या लोकांना कशा प्रकारचं कोण योगदान द्यावं याचा समतोलपणा ठेवायला पाहिजे. आणि त्या जाणीव आम्ही करून दिलेली आहे. आणि जर का मी आयुक्त मोदींना सांगितलं की जर त्या लोकांना जर रान मोकलं असेल तर मोदीला आमचे लोक पण तसं काम करतील, त्याला तुम्हाला क्रोध येतात किंवा तुम्हाला कायदा आठवता कामा नये अशा प्रकारची भूमिका आम्ही सांगितली. काय झालं की 4 महिन्याचं पडणारं पाणी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ते जून आणि जुलै महिन्यामध्येच पाणी भरून गेलं. डोंगरावर येणारी माती, त्या मातीबरोबर येणारा एकूण गढूळपणा
हा शहरामध्ये त्या ठिकाणी एकूण प्रत्येक नोडमध्ये गेलेला आहे. माननीय आयुक्त महोदयांना आम्ही सांगितले की काही ठिकाणी पाईपलाईन जुन्या आहेत, गटरातून गेलेल्या आहेत, तपासून बघा त्या गटरातल्या पाणी त्या पाईपलाईनमध्ये जातोय का, आणि जर असेल तर त्या प्रकार लवकर दक्षता घेऊन त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. महापालिकेनं आता जून जुलै गेला तर ऑगस्ट सुरू झाला आहे, मोठ्या होर्डिंगवर पाणी उकळून प्या घालून प्या अशा प्रकारची जनतेला आवाहन केलं पाहिजे, आणि तशा प्रकारचे त्या गढूळ पाण्यावर उपाय म्हणजे काढण्याचं त्यांनी ठरवले. नाही मी गेल्या वर्षी 50% ऑनलाईन शिक्षक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं, यावर्षी ते प्रमाण आता 40-50% आहे. मी असं म्हटलं की अन्य फालतू गोष्टींकरता खर्च करण्यापेक्षा आरोग्य आणि शिक्षण हे प्रमुख ठेवा. तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगा की झोपडीतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सुद्धा अँड्रॉइडचा त्या ठिकाणी आयफोन सगळ्यांकडे नाही आहे, टॅब सगळ्यांकडे नाहीत, तर तो पैसा तिथे खर्च करा आणि मग नंतर राहिलेल्या गोष्टी आपण नंतर करू शक. शिक्षण ही मानवाची पहिली गरज आहे. शिक्षण शिक्षित झाला की माणूस आरोग्याची सुद्धा निगराणी करतो आणि नंतर मग त्याला सुसंस्कृत झाल्यानंतर त्याला सगळं काय करावं समजतं. आणि म्हणून मी म्हटलेलं की शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत तुम्ही जितका योग्य पद्धतीने खर्च कराल त्या खर्चाच्या बाबतीत तुम्ही खर्च केला आणि कोणी जर प्रश्न विचारले इन फ्रेम तर त्या ठिकाणी आम्ही तुमच्याबरोबर राहणार आहोत. अशा प्रकारच्या जनतेच्या हिताकरता केलेला खर्च उद्याला स्वच्छ भारत मोहीम असेल, आरोग्याची मोहीम, शिक्षणाची मोहीम असेल, किंवा एकूण जो डेकोरम आहे तो मेंटेन करण्याकरता जो खर्च होणार आहे त्याकरता माननीय आयुक्ताच्या बरोबर आम्ही राहणार आहोत. आम्ही सगळेच राहणार आहोत. चांगलं काम करणाऱ्याच्या बरोबर राहणं हे सगळ्यांचं काम आहे. नाही माझं असं म्हणणे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही पक्षाचं त्या ठिकाणी प्रदर्शन होता कामा नाही. माननीय आयुक्त मोदींना सांगितलं की जर तुम्हाला ते चालत असेल तर म्हणजे उद्याला महानगर इथेच आम्ही लोकांना प्रवेश देऊ ना, आम्ही पण आणू करू तिथे इथेच म्हणजे टेम्पररी गाडीचा स्टेज बनवून टाकू, पण आम्हाला ते करायचं नाही. म्हणजे दुसरे कोण करतात त्यांना तुम्ही प्रतिबंध करा असं आम्ही त्यांना प्रश्न आहे. कारवाई म्हणजे पुढे भविष्यकाळात अशा गोष्टी घडणार नाहीत, आणि ज्या लोकांनी अशा प्रकारची म्हणजे उद्याला सिक्युरिटी त्यांना टोकला नाहीत तर त्या लोकांना नोटीस दिली पाहिजे का कसं घडलं म्हणून. त्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त महोदयांना सांगितलेलं आहे की जे पहिले टेंडर निघाले ज्याच्यात तो L1 जो ठरला होता त्याला बाद करून पुन्हा रिटेंडर करण्याचा काही घटकांचा प्रयत्न आहे, तर त्याच्यातली संपूर्ण बाब तपासून बघून जर का तो L1 योग्य असेल तर त्याला न्याय देण्याच्या अनुषंगाने आपण कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVR इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.